आता बैल पळला लगेच पळवायचा बैल म्हटल्यावर 15 मिनिटाची गॅप नंतर एवढं सोपं. तर मी म्हणेन मग आष्ट्याचं मैदान की जिथं बैलाचं नाव झालं आमच्यापेक्षा बैलाचं नाव झालं ती त्याच्यासाठी चांगलं झालं. म्हणजे बैल शेवटी कुठल्या पण मालकाची इच्छा असते की आपला बैल लोकांनी ओळखावा आणि नात्र कशासाठी करायचं असतो ओळखीसाठी नावासाठी करायचं. म्हणजे बैलाला अशी गाडी बैल टेम्पोत जरी असला आणि मागणं जरी गाडी दिली तर बैल वरन म्हणजे टेम्पोत वर पाय टाकला म्हणजे मागणं गाडी गेली सोसत नाही बैलाला. कुठलीच गाडी झाली हा बैलाकडनं म्हणजे पळताना पण त्याला गाडी जर राग आहे गाडी त्याच्या बाजूने आली हा सोसत नाही बैलाला सगळ्यात पुढे होती तशी. त्यामुळं एक वर्ष दीड वर्ष पण मी म्हणजे असं सगळ्या लोकांचं बोलून घेतलं होतं. मला माहित होतं आपल्याला नाद करायचा आहे तर ही लोक आता बोलणार आपल्या सुरुवात आहे. बैल आम्ही धुवून ठेवला त्यावेळी मी हौशी माणूस आम्ही दिवसभर बैलापाशी बसणार. बैल धुवून ठेवला उपास ठेवला संध्याकाळी उद्या किती वाजता जायचं आहे म्हणून फोन केल्यावर लोकांनी असं म्हटलं की अरे माझ्या लक्षातच नाही उद्या मैदान आहे आम्ही बैल उपास ठेवला नाही. म्हणजे लोकांच्या मनात एक द्यायची धारणा नसल्यावर असं होतं. हे रडलोय मी अक्षरशः आमच्या गावच्या मैदानावर. आता मला वाटते वर्ष झालं आम्ही कोणाला नंबर दिला नसेल. ह्या वर्षात दीड वर्ष मी तोंड खाली घालून आलो म्हणजे मी बैलांच्याकडे जातच नव्हतो इकडनंच येणार लोक मी चौकात पण येत नव्हतो की बैलवाल्यांच्या पुढे आपल्याला ही करतील म्हणून. पण मला माहित होती की आपल्याला ग बसायचं नाही करायचं वेळ झाले. मला आमच्या घरात येऊन लोकांनी सांगून गेलं म्हणजे एक एक माणसं अशी म्हणून गेलेत की शेवट गड्यांचा नाद आहे. मला जरा जरा म्हणजे राऊंड काढा लागला हे बैल घेतल्यापासून मला राऊंड काढा. एक एक मैदान आम्ही डोळ्यातनं पाणी काढून आलेला आम्ही आहे आम्ही पक्क राऊंड वाला आहे कारण आम्ही डोळ्यांना पाणी काढून आलो. तर बैल पडल्याशिवाय आपलं नाव होत नाही आणि आपला आणि बैल पडल्यानंतर जे आम्ही रडून आले की एवढा आम्हाला आनंद झाला होता. अष्ट्याच्या मैदानाला आम्ही खूप रडलो आम्हाला एवढा आनंद झाला. त्यावेळी एक म्हातारा माणूस तिकडनं आला पटका नेसलेला धोतर आणि पटका होता. मला ती अजून माझ्या आयुष्यात कधीच माझ्या लक्षात न जाणार नाही ती. त्यावेळी मला तो माणूस फक्त दोनच गोष्टी बोलला की म्हणला वाघा म्हणला ज्यावेळी या राऊंडाचं नाव काढेल त्यावेळी तुझा बैल आणि तू ही दोन बैलांची नावं तुम्ही मेला तरी लक्षात राहतील लोकांच्या की एक असा बैल होता की तो एकाच मैदानात दोन वेळा पळला होता.